माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे सुद्धा सहभागी होत आहेत या सगळ्या चर्चेमध्ये. आपण ऐकूया. दिल्लीत पक्षश्रेष्ठी चर्चा करणार आहेत. मला माहिती नाही. पण मी ही चर्चा मुळात कुठून सुरू होते की शिवसेनेला पाठिंबा द्यावा, फक्त म्हणजे शिवसेनेला कोंडीत आणायचं आणि भाजपवर प्रेशर टाकायचं असं त्यामागचं? नाही नाही, मला यातलं काही माहिती नाही. मी स्पष्ट भूमिका पार्टीची जी आहे ती सांगितली. याबाबत आपण पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्याशी चर्चा करू? मला जर विचारलं तर मी सांगेन. यामध्ये काँग्रेस पक्षातच दुमत आहे अशी काही परिस्थिती आहे का की या सत्ता स्थापनेमध्ये आपण जायचं की नाही? मला वाटत नाही आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही सोडून इतर कुठे काँग्रेस जाईल. भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावा असं काही लोकांचं मत आहे? कुणाला दूर ठेवा कुणाला बाजूला ठेवावा हा प्रश्न नाही. आम्ही अपोजिशनमध्ये बसून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायला तयार आहोत आणि तेच करत राहतो. सर, अतिशय महत्त्वाचा एक प्रश्न निर्माण होतो तो हा की शिवसेना सध्या ज्या पद्धतीनं दबाव वाढवू पाहते भाजपवरती, कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जवळीक साधून आपल्या पदरात जास्त पडून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेचा आहे? आता तो त्यांना शिवसेनेलाच विचारलं पाहिजे, मला नाही. काल संजय राऊत शरद पवारांना भेटले, त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या पक्षाचं बघत असेल. मी माझ्या पक्षाची भूमिका म्हणली. पण ही अधिकृत पक्षाची भूमिका म्हणायची की हे माझं वैयक्तिक मी मत सांगितलं. आता सोनियाजींशी तुमची काही चर्चा झाली का? नाही नाही. पूर्वी एक असं म्हटलं जायचं की महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला तर शिवसेना, मनसे आणि MIM यांच्याशी तुमच्या पक्षाशी युती करत नाही अशी भूमिका अनेक वेळा मांडली गेली, ती अजूनही कायमच आहे? कायम आहे, कायम कायम. सर, याचा स्पष्ट अर्थ घ्यायचा की शिवसेनेसोबत किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सोबत सत्ता स्थापनेला कुठलाही वाव नाही, काँग्रेसला त्याला पाठिंबा नाही? मी जे बोललोय ते बोललोय, त्याच्या जास्त खुलासेवार केलं तर तुम्ही अडचणीत या. शिवसेनेसोबत जाण्याचा प्रश्न नाही आता असं सुशील कुमार शिंदेनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. काही वेळा आपण बघतोय सुशील कुमार शिंदे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघतोय. आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करणार असल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी आता म्हटलेलं आहे. त्यांनी आताच पत्रकारांशी संवाद साधलाय. आम्ही विरोधात बसून जनतेची सेवा करणार आहोत आणि आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे, त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही असं देखील आता सुशील कुमार शिंदे यांनी म्हटलंय. या सगळ्या घडामोडींचा असाच आढावा घेत राहणार आहोत. एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया.